प्राईम टी व्हीच्या आमचं दोतर कार्यालयाचं हो उत्तरार्ध म्हणजे सेकंड हाफ आणि आमचं दोतर कार्यालय आज आमच्याबरोबर असा डॉक्टर जया शेणॉय जो पेडियाट्रिक अँड प्रिव्हेंटिव्ह चाइल्ड डेंटिस्ट्रीचो स्पेशलाइज असा त्यांचा विषय म्हणजे साधे भाषेन सांगप जाल्यार लहान भुरग्यांच्या दातांची काळजी कशी घेवप कित्या खातीर घेवप आणि हाऊ टू टॅकल विथ द इश्यूज म्हणजे ते जर दात किडले किंवा आणि प्रॉब्लेम जाल्यार कसे त्याच्यावर मॅनेज करप हाच्यो तज्ञ दोतर डॉक्टर आम्ही उलयताले की लहान भुरग्यांची डेंटल लिकेज म्हणजे ते किडल्या म्हणजे किरे हाच्या बद्दल आम्ही उलयताले आणि तुम्ही आमकां बरीच माहिती दिली. आता एक स्टेप मातशे फुडें वचूया. जशें तुमी उदोर सांगलां की इफ यू इट अ एपल की दात ते आपल्या पळोवन इट एक्स डिटर्जंट सो आनी कांय करपाचें पडना. बट देर आर अदर इश्यूज जशें तुमी सांगलें की बिस्किट्स चॉकलेट्स केक्स ह्या सारके पदार्थ दातांच्या मदीं उरता आनी तातूंत ते ऑर्गेनिजम वाडटा आनी ताका लागून ते दात पिड्ड्यार जाता किंवां किडटा सादे भाशेन डेंटल डिके. म्हाका सांग अपार्ट फ्रॉम दीस एप्पल वीच आर द अदर फूड वीच इज गूड फॉर डेंटल हायजीन एज वेल एज डेंटल स्ट्रेंथ. वेरी गूड क्वेश्चन सर, बिकॉज हें पेरंट्सांक सामकें कळपाक जाय. एक म्हणजे कॅरट्स, गाजर ऑर एनी सॅलड फूड्स, मागीर फ्रुट्स लायक एप्पल्स, पेरां, मातशी कच्ची पेरां आसात पळय ती चड गोड नासतात ती ऑर सॉफ्ट पेर आसात तसली, दोज टायप ऑफ फ्रुट्स, मेनली सगळे फ्रुट्स, इवन केळे सुद्दां म्हणल्यार जाता, पूण मेनली फ्रुट्स कशे आसतात तातूंत भितर मातशे बुळबुळसाण मातशी आसता आनी थोडी फ्रूट घट्टय आसता, सो तातूंत आपूणच क्लीन जावन वता आनी चिकटना भितर कांयच, खंयचेच फ्रूट तोंडांत उरना आमचे. ऑर एनी होम मेड फूड सुद्दां जाल्यार ते आतां आमी चपाती म्हणटली, चपातीक जर आमी साखर लायली ती वायट जायना बिकॉज इट ती स्टीक जायना भितर, वेर इज वॉट इज बिस्कीट, मैदा आनी शुगर बेजिकली ते भितर चिकटून उरता. सो अशी जर फूड्स आमी तर भुरग्याक जर जेवतगीर मागीर दिली जाल्यार भुरग्यांक सारकें रिन्स करना ऑर सारकें करना सुद्दां जाल्यार ते दांत इतले किडपाक पावनात तशें. पूण जेवले नंतर खुबशीं भुरगीं चॉकलेटी खातात, ओके बिस्किट्यो खातात, ते खातकीर जाता ते उरता तशें थोडे वराच्या वरां उरता आनी मागीर दांत किडपाक लागतात. सो तशें जातकीर दीस कायंड ऑफ फूड्स इफ टेकन अगेन एन अगेन दिसाक एक फावटी परत आनी खाली परत आनी खाली अशें म्हणटकीर तोंडांत ते उरत रावता साखर, ती साखर तोंडांत सांचून उरतकीर मागीर ते डिके जायत रावता. आनी रातचे न्हिदचे पयली सुद्दां आमी ऑलवेज एडवायस करतात एटलीस्ट रिन्स करात ल्हान भुरग्यांक, मातशी व्हडली भुरगीं जातकीर तांकां एक ब्रश करपाची संवय करात. बस डॉक्टर तुम्ही सांगले न की आय एम जस्ट ऑफ सिंग क्वेश्चन आउट ऑफ इग्नोरन्स, म्हाका सांगा की दनपारचो एखादो भुरगो जशें जाले जेवल्या उपरांत आनी कितें तरी स्वीट्स खाले वीच इज नॉट रिकमेंडेड बाय यू आनी तरी पण हो जो टायम स्पेंड आसा आनी मागीर भुरगो न्हिदलो जाल्यार एक तो दोन वरां न्हिदता जाल्यार इज दीस टायम ऑल्सो सफिशियंट इनफ फॉर द ऑर्गेनिजम टू ग्रो. एक्झॅक्टली सामको. अच्छा एक अर्दवर पुरो जाता ती कितें जाता साखर तोंडांत उरतकीर तशी आमसाण जाता मागीर तयार, शुगर ब्रेक्स डाऊन इन टू ऍसिड, सिंपल केमिकल रिएक्शन. सो ते आमसाण जे पळय तयार होता ताका लागून दांत वाट लागपाक लागतात. सो भुरगे न्हिदपाचे असले इवन अ शॉर्ट पिरियड ऑफ हाफ एन आवर टू वन आवर इज सो सफिशियंट टू म्हणजे स्पॉइल द हेल्थ अँड डेंटल हायजीन. सो बेसिकली अशीच संवय करची आमी की भुरग्यांनी जर किदें खालें रोखडेच ताका एक गोड भर उदक दिलें ऑर एक पेलो उदक दिलें पिवपाक, सो ते एटलीस्ट ते डायल्यूट जरी जातले. बरोबर तशें बरोबर. आतां मातसो दुसरे तरेन क्वेश्चन विचारता कारण दे लर्न फ्रॉम पेरंट्स. आमी हॉटेलान वता कितें खाता आनी मागीर आमचे कितें तरी तो विचारता केक हाडूं आयस्क्रीम हाडूं हें तें हांव आनी दुसरें म्हणजे आतां एक नवो एक कन्सेप्ट आय डोंट हाव फॉर इट इज ट्रू बट म्हणजे ह्या दिसांनी वॉट्सएप आयला न्हय तरेतरेचे मागीर कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट येता लायक सी दे आर सेंग की फ्रुट्स जे आसा ते जेवणा पयलीं खावचे, आमी इतके सॅलड खावचे म्हणटा आतां ते म्हणटा फ्रुट्स पयलीं खावचे मागीर जेवचे, हाचेर मातशें तुमी भाश्य करात म्हणजे वेदर इज इट गोईंग टू हेल्प इन एनी वे. म्हाका दिसता म्हणजे आतां अशें म्हणना की केक बी पयली खाय आयस्क्रीम पयली खाय मागीर जेव अशें म्हणना बट वॉट यू फील इन दीस रिगार्ड्स. हाजेर म्हजी व्हडलीशी इतली आयडिया हाजेर ना बट रिगार्डिंग फ्रुट्स बिफोर फूड हे हांवें वाचलां पण म्हाका येते बट अदरवायज फ्रुट्स आफ्टर फूड जे पळय आसात ते डेंटल हातूंतल्यान तरी आमी म्हणटा म्हणटा इट इज बेटर. आतां हेल्थ पॉयंट ऑफ व्यू बट नाच जाल्यार सुद्दां एक खावन जेवन उदक पिले सुद्दां जाल्यार भुरग्याक उदक सुद्दां तोंडांत घालून पास केल्ले जाल्यार इट्स गूड. बरें आसा. म्हाका सांगा डॉक्टर आतां हे दात येता तुमी सांगले की एका पर्टिक्युलर एज ग्रुपार हे पडपाक सुरू जाता, सगळे दात पडटा केन्ना केन्ना थोडे आसा ओके आय एम टॉकिंग अबाउट अनादर इशू थोडे फुडें थोड्यांक एक्स्ट्रा आसता म्हणजे हांव म्हणजे जाल्यार केन्नाय म्हणटा की यू आर गॉट एक्स्ट्रा म्हणजे तुमी चड मस्ती करता तुका एक पोटान घातलो जाल्यार दुसरो येतलो फुडें अशें तुका देवान तयार करून धाडला. वॉट आय मीन टू से की हे जे एक्स्ट्रा आसता किंवा ओवरलॅपिंग आसता पळय वॉट इज दॅट इशू वॉट इज हाव इट हॅपन्स अँड हाव यू मॅनेज विथ दॅट. हां ओवरलॅपिंग की दीस इज अनदर इशू म्हणजे दीस इज अ पोझिशन ऑफ टीथ, दांत पोझिशनींग आसता पळय ताजेर ताजो इशू तो. सो आमी एक पयली प्रॉब्लेम पळय डेंटल प्रॉब्लेम भुरग्यांचो डिके ऑफ टीथ, आतां तुमी दुसऱ्या इशूचेर आयल्यात. सो दीस इज पोझिशनींग ऑफ टीथ जे पळय आसता पळय दॅट इज दॅट स्टार्ट्स आफ्टर सीन मोस्टली आफ्टर 12 इयर्स भुरग्यांचे नवे दांत येवपाक लागले न्ही तेन्ना.
आता सगळ्यांत कॉमन जे आमकां इश्यूज दिश्टी पडटात फर्स्ट इज फुडले जेन्ना पदांत येतात न्ही ते खूब फावटी वांकडे येतात तशें फाकारून कशें येतात ते पळोवपाक चित्रशास्त्र बट दॅट इज अ ट्रान्झियंट फेज ताका केन्ना करेक्शन करचें न्ही सो नॉर्मली ल्हान भुरग्यांचे कसले चडशे प्रॉब्लेम जे आसात फाटी फुडें आसात ते आमी 12 वर्सां पयर रावतात बिकॉज भुरग्याची ग्रोथ जावपाची आसता न्ही जशी भुरग्याची लांबी आनी उंची वाडटली तेन्ना सगळे बोन्स म्हणजे हे सुद्धा बोन्स वाडटले सो तेन्ना एक्सपन्शन जे पळय जाता न्ही तातूंतल्यान खुबशे स्पेस तयार जाता आनी दांत आपूणच अलायन जावपाक शकतात पूण नॉट ऑल द केसीस थोडे सिव्हियर केसीस आमकां पयली पळोवचे पडटात स्लायट ओवरलॅपिंग हांगा थंय आसता ते आफ्टर 12 इयर्स इट इज एड्रेस्ड तेन्ना ते करेक्शन करचे पूण सगळीच करेक्शनां करची पडटात अशें ना अशें ना बरोबर एक ओपिनियन घेतल्यार बरें जाता बरोबर म्हणजे ओवरलॅपिंग आसा जाल्यार बरें मागीर कितें आसा थोड्यांचे म्हणजे ते तुमी म्हणटा कॉस्मेटीक वेल्यू एक आसा बट अदरवायज इफ इट इज नॉट गोइंग टू अफेक्ट मच देन यू कॅन लीव इट एज इट इज मोस्टली ओवरलॅपिंग म्हणजे कशें दांताची सायज आनी आमच्या तोंडाची सायज तातूंत जर कितें तरी फुडें फाटी जालें या डिस्क्रिपन्सी आसली जाल्यार थोड्यांचे दांत मातशे मोठे येतात आनी तोंडाची सायज मातशी ल्हान आसता सो ती केन्ना केन्ना इफ दॅट इज अ डिफरन्स जाल्यार भुरगें मातशें वाडटकीर ताजी एडजस्टमेंट जावपाक शकता पूण नॉट ऑल द केसीस न्हय म्हणजे ताजे सगळे ते वायट दिसता अशें ना म्हणजे फास्ट मी पर्सनली म्हणजे म्हजे आवडटी हिरोईन असेल म्हाका दिसता मौसमी चॅटर्जी कोण तिका मातसा एक मातसो कुत्र्याचो दातसो कळ्ळें आय डोंट से एक कुत्र्याचो पण तो बरो दिसतालो म्हणजे सो इट इज नॉट दॅट म्हणजे सगळ्यांनी एकदम सगळे डेंटिस्ट धावूनच सगळे ना 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 एव्हरीथिंग इज नॉट करेक्टेड सगळेच आमकां ते पोस्टराचे करेक्शन असतात तशें नसतं प्रत्येकाक एक वेगळी तरी एक खासियत कशी असता न्ही सो ती असपाक जाय म्हणजे दॅट गिव्ज म्हणजे ताजो वेगळो आपलो असो स्पेशली ब्रँड असो जाता डॉक्टर आता एक साधो कॉमन प्रश्न विचारता की आता तुम्ही हे इतके पेशंट पळयतात बिकॉज यू आर इन अ व्हेरी स्पेशलायज फील्ड हातूंतले चडशे जे प्रॉब्लेम आसात ते कॅन बी प्रिव्हेंटेड कारण प्रिव्हेन्शन इज ऑल्सो पार्ट ऑफ युअर डेंटिस्ट्री पण आमकां मातशें एक इश्यू एड्रेस करून सांगा की बाबा तुमी जशें उदक सांगलें की बाबा खंयच्या वर्साच्यान हे डेंटल कॅर सुरू जाता हाव टू यूज ब्रश हाव वॉट टायप ऑफ ब्रश इज टू बी यूज दीज आर द इश्यूज नॉट एड्रेस प्रॉपरली बाय द पब्लीक म्हणजे लोकांकूच सारकें खबर आसना सो मातशें आमकां हाजेर विस्कडोवन सांगा ओके आतां सारके डिटेल सांगप म्हणजे फर्स्ट इज द फिंगर ब्रश बरोबर एका वर्साचेर ते 1.5 वर्स पर्यंत फिंगर ब्रश मागीर टूथब्रश स्टार्ट करपाचो बेबी ब्रश जाचे पळय ब्रिस्टल सामके सॉफ्ट आसता ताका विदाउट टूथपेस्ट अप टू 3 इयर्स आतां 3 वर्सां जाली की ना थोडो तो टूथपेस्ट लावपाचो मातसो व्हडलो सायजीचो म्हणजे किड्स टूथब्रश हाडपाचो आनी ब्रशींग ताका एक मेथड आसता फाटले दाडयो पयली ब्रश करप फुडले दांत ब्रश करप फुडल्या वटेन भितरल्या वटेन सगळ्याक ब्रश करप आतां ब्रश करपाची सगळ्यांक खबर आसता कशें ब्रश करप म्हणटा भुरग्याचे कोण करून घेतलो ओके खुबशीं भुरगीं तोंडूच उक्तें करनात हें सगळें आसता आतां हांव पेरंट्सांक कितें सांगता जर भुरगें सामकें आयकना जाल्यार फोर्सिबली करचें पडलें ना बिकॉज फाल्यां जर दांताक त्रास जाले जाल्यार ते ताका रडून सामको ट्रिटमेंट करचो पडटा सो ते पेक्षा मातशें भुरग्याक फुसलावन ना जाल्यार आयकच ना जाल्यार थोड्या भुरग्यांक आमकां फोर्सफुली करचें पडटा पूण कशेंय तरी एक दांत क्लीन करून घेयात दिसांतल्यान एकदां तरी सामकें वेवस्थीत ब्रशींग जावपाक जाय फ्रॉम द टायम द तीत कम म्हणजे फ्रॉम 1.5 वर्साच्यान स्टार्ट आनी मातशें भुरगें व्हडलें जालें अराउंड 3-4.5 वर्सां जालीं की ताका समजावन सांगून सकाळीं एकदां रातचें एकदां अशें दोनदां आमी जर ब्रश करून घेतले दांत जाल्यार खुबशे प्रॉब्लेम्स अवॉयड जातात नॉट ऑल खुबशे प्रॉब्लेम्स अवॉयड जातात आनी तांच्या डायटाचें पळोवपाचें हे चिकट पदार्थ आसात ते मातशे अवॉयड करप आनी मोर इम्पॉर्टंटली आमी टिफिनान जे पळय भुरग्यांक घालतात टिफिनान जर बिस्किट्यो घाल्यो केक्स घाले ते आनीकय इट्स अ व्हेरी बॅड हॅबिट हेल्था खातीर वायट आनी दांता खातीरूय वायट आतां आमचे घरचे ब्रेकफास्टाक कितें करतात तेंच जर टिफिनान घालें तें तोंडाक उन्ना साचना ताका कीड लागना ताका बॅक्टेरिया तयार जायना थंय सो इट इज अ बेटर हेल्दी ऑप्शन म्हण आतां खुबशे स्कुलांनी भुरग्यांक म्हाका बर्थडे चॉकलेटी बंद केल्यात टिफिनान बिस्किट्यो बंद केल्यात सो इट्स अ गूड हॅबिट गूड हॅबिट म्हणजे जे घरांत तुम्ही अन्न पदार्थ करतात ते तुम्ही दिले जाल्यार भुरग्यांकय बरें तुमकांय बरें आनी चायल्ड विल ऑल्सो गेट अडॅप्टेड लायक्स म्हणा की प्रत्येक बरे ते आवडटलेच बिकॉज दे आर वन्स इन अ व्हाइल कितें दिले ओके वन्स इन अ व्हाइल करता पण कितें आसा ते स्वीट आसता म्हणून लोकांक आवडटा भुरग्यांक आवडटा इट इज नॅचरल बट यू हॅव टू एज यू सेड की केन्ना केन्ना मातशें हार्श जावन तांचे बरोबर यू हॅव टू इम्पोज दीस सर म्हाका आनी एक याद जाता पेरंट्स सांगतात कितें भुरगीं चॉकलेट खायनाल्ले कोण खातलो काय म्हणटात हय हांसूंक येता आयकल्यार या बरोबर भुरगीं चॉकलेट खायनाल्या कोण खातलो पण हाचो अर्थ तुमी भुरग्यांक फक्त चॉकलेटीच दिवप असो न्हय वन्स इन अ ब्लू मून इट्स ओके पण बेसिकली यू हॅव टू ऑल्सो कन्सिडर दॅट यू आर रिस्पॉन्सिबल फॉर हिज ऑर हर डेंटल हेल्थ परत भुरगो आमकां धा दाखयतलो तुमी आपल्याक कित्याक दिले काय हय हय मात सांग डॉक्टर आतां ब्रश जो आसता पळय तो परत तुमी म्हाका दिसता परत आमकां सांगात की टूथपेस्ट कितली वापरची ब्रश कसल्या टायपचो वापरचो आनी हाव लाँग द ब्रश इज टू बी यूज म्हणजे कितें आसता म्हजे कडेन जर ल्हान आसतना बरें बरेंच खूब म्हयने हांवें वापरलो मे बी अ इयर ऑल्सो पण इट वॉज अ हार्ड म्हणजे म्हाका दिसता मजा येतली तातूंत सो हाव फार इट इज करेक्ट हार्ड ब्रश इज नॉट रिकमेंडेड आतां रिकमेंडेशन इज फॉर अ सॉफ्ट ब्रश आनी लेटस्ट जाल्यार ती अल्ट्रा सॉफ्ट म्हणाली सारकी सॉफ्ट ब्रशस आसता जे गम्साक आमचे कांयच डॅमेज जायना तशें फक्त दांतूच ब्रश जाता आनी गम मसाज जाता सॉफ्ट ब्रशस आनी हार्ड आनी मिडियम एक्चुली यूज करपाचे आमी एडवायस करत ना आनी टूथपेस्ट थोडीशी एक ती व्हडली फूल लावपाची अशी गरज ना
बट सफिशियंट अमाउंट पी साइज अमाउंट आम्ही म्हणतात पुरो म्हणून. ओके. आणि व्हॉट टाइप ऑफ टूथपेस्ट दॅट इज इम्पॉर्टंट. फ्लोराईड कंटेनिंग टूथपेस्ट म्हणजे टूथपेस्टान फ्लोराईड असतं ते फाटल्या बॉक्साचे बरेले असतं कंटेन्स फ्लोराईड. सो त्यो यूज केल्यावर बरे सरंच. आणि बाकीचे जेल बेस असतात ते फक्त बेसिकली तोंड माउथ फ्रेशनर कसे असतं. सो दॅट इज वन थिंग. एनी व्हाईट बेस म्हणजे जे पण एब्रेसिव्ह असतं एक व्हाईट कलरचे टूथपेस्ट ते आम्ही हा सांगता सरांच. आणि फ्लोराईड कंटेनिंग टूथपेस्ट आर ऑलवेज रेकमेंडेड फॉर यूज. अच्छा. ते एक झाले. ब्रश चेंज केना करतो जर जे लोक खूप फोर्सान ब्रश करतात त्यांचे ब्रिसेस असे फुला भशेन जातात फ्रे जातात. सो दिस कॉल्ड फ्रेइंग. सो फ्रे जातो की उडोचे. जनरली 3 to 6 मंथ्स एक ब्रश वापरल्यावर पुरो जाता असे दिसतं. म्हणजे बर्थडे टू बर्थडे नाही. आता नवे आयला टूथब्रशेस फॉर किड्स ऑर फॉर स्पेशल पीपल म्हणजे जी पण सांगली त्यांना आपले ओन सगळे करपाची कपॅसिटी नसता त्यांना दे आर कॉल्ड स्पेशल चिल्ड्रन ऑर स्पेशल इंडिव्हिज्युअल्स. आणि लहान भुरगी त्यांना फॅन्सी कशा आल्या ते बॅटरी ऑपरेटेड टूथब्रशेस आल्या. या सम मेनी ऑफ कंपनीज हॅव कम विथ दॅट. ते आम्ही सगळे लोकांक रेकमेंड करणार बिकॉज ऑफ द कॉस्ट अँड सगळे ते. बट हे अशा टायपाच्या भुरग्यांक जी खूप टिपणां करतात म्हाका आवय आवडना म्हणतात त्यांना ते किती बार्बी डॉल हे तसले किती तरी आयला आणि इट मूव्स ते आपले ओन घुवता धरपाचं तोंडात भीतर. दॅट स्पेशली फॉर स्पेशल पीपल ज्यांना मुवमेंट करपाक जमना त्यांना. म्हणजे एका अर्थान आता म्हणजे पेस्ट्री तर कलरफुल आल्यात लहान मुलं वेगळं पेस्ट आयला टूथब्रशीत कलर म्हाका आता इन दीस. आणि दुसरं म्हणजे एक अवेअरनेस असा कारण टीव्हीचेर दाखयतात दात घासता ते पळयता हो मातसो किंवा हे मातशे दांत घासपाक लागता. प्लस आमच्यो ज्यो केजीस किंवा वॉटेवर प्री प्रायमरी स्कूल असतात थंय तांकां ते शिकयतात. आणि म्हाका दिसता टेकिंग इन टू कन्सिडरेशन ऑल दीस फॅक्टर्स पेरंट्सांनी थोडेशे अवेअरनेस दवरले आपल्या भुरग्याचे आणि स्वतःच्या डायटीचे लक्ष दवरले जाल्यार हे बरेचशे प्रॉब्लेम ज्यांनी टॅकल करूं येता. डॉक्टर जया मुद्दाम वेळ काढून तुम्ही आमच्या कार्यावरून वाटेकरी झाली बरीचशी मोलादीक माहिती तुम्ही आमकां दिली. त्या खातीर सगळे प्रायम टीव्ही पळोवपी जे आमचे लोक असतात त्यांच्या वतीन आणि प्रायम टीव्हीच्या वतीन काळजान संदेव बरे करू. नमस्कार. थँक्यू. नमस्कार. प्रायम टीव्हीच्या आमचो दोतोर कारवळीत तुमकां सगळ्यांक येवकार. प्रायम टीव्हीच्या आमचो दोतोर कारवळीच्या माध्यमांतल्यान तुमचे मेरेन वैजकी मळावयल्या विंगड विंगड विशयाची माहिती दिवपाचो आमचो एक प्रामाणीक प्रयत्न असता. आनी ह्याच विशयाक फुडें व्हरतना आज आमचे बरोबर आसा डॉक्टर जया शेणॉय पेडियाट्रीक अँड प्रिव्हेंटीव्ह चायल्ड डेंटिस्ट्रीच्यो सुपर स्पेशलायज ज्यांच्यांनी केला. म्हणजे आयचो विषय जर सादे भशेन सांगतलो जाल्यार ल्हान भुरग्यांच्या दातांची काळजी कशी घेवप कित्याक घेवप हाचें महत्व कितें ह्या विशयी आमकां पुराय विस्कटावन माहिती सांगतले डॉक्टर जया. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. सगळ्यांत पहिलो प्रश्न जसे सगळ्यांच्याच मनात येत असतो तो म्हणजे दात सगळ्यांकूच असतात भुरग्यांक म्हणजे ओके एट अ पर्टिक्युलर एज ग्रुप दे गॅट इट. आणि मागीर वॉट इज द डिफरन्स बिटवीन एखाद्या जाणट्या मनशाचे दात किंवा तरुण मनशाचे दात आणि लहान भुरग्याचे दात एक्सेप्ट आय एम नॉट टॉकिंग अबाउट नंबर्स बट हाचे बाकीची जडण घडण किंवा हो विषय कित्या खातीर इम्पॉर्टंट हाव इट इज सेपरेट फ्रॉम अदर ब्रांचीस. म्हणजे इफ यू परमिट मी टू से आमचे कडेन गोंय डेंटल कॉलेजीन चडशे ब्रांचीस फॅकल्टीज आसात पण म्हाका दिसता इफ आय एम नॉट मिस्टेक यू कॅन करेक्ट मी की ह्या विशयाचे स्पेशलायझेशन अशें ना बट स्टील यू मॅनेज टू डू इट आउट ऑफ गोवा दुसरे कडेन तुम्ही शिकून आयले आणि आता तुम्ही प्रॅक्टीसही करतात. सो आमकां पुराय विस्कटावन पयली सांगा की हो विशय म्हणजे एक्झॅक्टली वॉट कम्स अंडर युअर परव्यू म्हणजे तुमच्या पेडियाट्रिक डेंटिस्ट्रीन कितें येता आणि प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्रीन थंयच्यान आमी सुरू करूया. पिडियाट्रिक म्हणजे इट स्टार्ट्स फ्रॉम बर्थ टील 14 इयर्स असे आम्ही म्हणतात हे बाय रूल. बरोबर. पण वी ऑल्सो इन्क्लूड स्पेशल नीड्स म्हणजे जे भुरगीं पण नॉर्मल भुरगीं असतात समथींग डिफरंट अँड नॉर्मल आम्ही डिफरंटली एबल्ड म्हणतात. ती भुरगीं ऑर जाणटी सुद्धा इवन 40-50 इयर्स ओल्ड सुद्धा मनीस जर असलो आणि ताका नॉर्मल तागेली फंक्शनां जायनात तो डिफरंटली एबल्ड असलो दॅट ऑल्सो कम्स अंडर आवर स्पेशलिटी. आता ही रिझन कित्याक ही स्पेशलिटी करपा खातीर म्हणजे भुरग्यांची मेंटॅलिटी कशी असता त्यांचं डेव्हलपमेंट कसं असतं प्रत्येक एजीचे भुरग्याक वेगळे तरेन आमकां हँडल करचो पडटा. म्हणजे 2 इयर्स ओल्ड भुरगो वेगळे तरेन हँडल करप मागीर 10 वर्सांचो वेगळो हँडल करप आणि जर 15 वर्सांचो भुरगो असतो ताजी स्पेशल ताजी मातशी मेंटॅलिटी डिस्टर्ब वेगळी अशी असता टिनेजर ताका वेगळे तरेन असता. मागीर ही पळय दुसरी ब्रँच असा हो ग्रूप असा स्पेशल चिल्ड्रन तांकां तर म्हणजे व्हडलेशें कांय म्हणजे कितें चलता ते कळनासता तांकां वेगळे तरेन. सो दॅट इज वाय दी स्पेशलिटी हॅज कम अप. बरोबर. डॉक्टर कितें म्हणटा न्हय ल्हान भुरगें म्हणजे बेबी टीथ वॉट यू मीन बाय दॅट म्हणजे एक्झॅक्टली कितें बदल येतात. आतां आमकां सगळ्यांक खबर आसता की ल्हान भुरग्यांचे दात आसा ते थोड्या दिसांनी येतले किंवा थोड्या दिसांनी पडटले वॉट एवर एक एज ग्रूप फस्ट यू कॅन स्टार्ट केन्ना केन्ना पर्यंत येता कारण थोड्या लोकांचो खूप फावटी भंय आसता ना म्हणटा आमच्या बाबूक अजून दातू देऊ ना किंवा आमच्या बायक दातू देऊ ना आणि हांव अशें सांगता तांकां भिवू नाका येतले मे बी लिटल डिलेड
बट टू बी वेरी फ्रेंक एक्जेक्ट प्रिसायजली म्हाका सारखे खबर आसना केन्ना पर्यंत येतले ते, पण हांव तुका सांगता की हांव असो खंयचोच भुरगो अजून पळोवन जाका दातूच येवंक ना अशें जावचें ना म्हणून आय कॅन अश्युअर देम लिटल ऑप्टिमिस्टीक आन्सर. तुम्ही मातशें हाचेर विस्कडून सांगा. एक्झॅक्टली येतात पेरंट्स येतात तांकां सांगता दांत जर भितर आसा तो भायर येवपाकूच जाय, तो भायर नासतना रावचो ना. बट एक ताका एक टायम टेबल कसो आसता, अप्रॉक्सिमेट टायम टेबल आसा. थोडे भुरग्यांक फुडें फाटीं जावपाक शकता, पूण चडशे बाय भुरगो एक वर्साचो जाता तेन्ना दांत सकयले ऑर वयले दोन दांत फुट्टात भायर, आनी मागीर टील 2.5 इयर्स एक 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 करून दांत येता. सो अडेज वर्सां म्हणल्यार भुरग्याक 20 दांत नॉर्मली आसतात, तो 3 इयर्स थोड्यांक अडेज थोड्यांक 3 वर्सां म्हणल्यार. सो आमी 3 वर्सां म्हणल्यार जाता टू बी ऑन अ सेफर साइड. हे जाले आमचे दुधाचे दांत जाले, आनी मागीर हे दांत पडपाचे जे पळय आसात ताका एक पर्टिक्युलर टायम टेबल आसता. स वर्सां जाली की ना, स ते 8 वर्सां वा स ते 8.5 वर्सां पर्यंत आमचे फुडले 4 दांत आनी फाटल्यो दाड्यो येतात नव्यो. ते खंयचे दाड्यो ज्यो पळय येतात ते खंयचे दांत पडनासतना लास्ट येतात दाड्यो, आनी फुडले 4 येतात ते एक्सचेंज पडून नवे येतात. सो दीस हॅपन्स बिटवीन 6 to 8.5 इयर्स, थोड्यांक बाय 5.5 इयर्स, थोड्यांक 8.5 वर्सां. सो नथींग टू वरी अबाउट, दांत आसात ते देत हे येतलेच भायर, ते देट इज नॉट गोण गोयन. सो फुडें फाटी आयले म्हणून तशें कांय ना. मागीर आमचे बाकीचे आसात पळय सायडींतले दांत आसतात ते अराउंड 12 वर्सांचेर, 11 to 12 वर्सांचेर पडटात तेन्ना नवे येतात. सो बाय 12 इयर्स भुरग्याक सगळे दांत येतात, बाय 12 or 13 इयर्स हय सगळे नवे दांत येतात. पूण मोर इम्पॉर्टंटली फुडले आसतात ते बेगीन पडटात, आनी जे पळय दाड्यो आसतात भुरग्यांच्यो, भुरग्यांच्यो दाड्यो ज्यो पळय आसतात त्यो आमकां 11-12 वर्सां पर्यंत तरी प्रिझर्व करच्यो पडटात. मग त्यो आमी वाट लागून ऑर काडून उडून तशें फावना. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स आमकां कित्याक जाय पडटा ते टायमींग ऑफ इरप्शन एंड शेडींग ऑफ द टीथ हे कित्याक इम्पॉर्टंट ते. आतां बेसिकली हांव मातसोसो साध्या मनशाच्या भाशेंतलो प्रश्न विचारता. आतां दांत ते आयल्या ते पडटले तेंच्यानी विशेष काळजी म्हणून कित्याक, आनी वॉट यू मीन बाय डेंटल केअर एट डेट पॉईंट ऑफ टायम? कारण आता समजा की म्हाका थंयच्यान सांगा की केन्नाच्यान सुरू करप, कारण कितें आसा आमकां कळना ना की म्हणजे एज अ पेरंट असो म्हाकाय कळना ताजे दांत घासप तो घासचो ना, तेन्ना हांवें ताजे घासप जाल्यार घासप जाल्यार कितें लावन घासप कशें घासप, ऑल दीस क्वेरीज आर दॅर. आनी दीस आय एम टेलिंग मोस्ट ऑफ द टायम दीज आर नॉट एड्रेस्ड. इवन बींग फ्रॉम द प्रोफेशनल म्हणजे मेडिकल प्रोफेशन आय माय सेल्फ वॉज कन्फ्युजन की कितें करप. सो हांव ताका मातशें जाता तो स्वतःन काय घासचो ना तो ते वॉट एवर इट इज. सो हाव टू गो हेड एंड वॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दीस म्हणजे क्लिनींग बाबा हातचे डेंटल हेल्थ बरी दवरतली जाल्यार हे केन्नाच्यान दांत घासपाक सुरू की दांत दांताची काळजी केन्नाच्यान लेट्स बी ऑन अ लिटर ब्रॉडर झोन. आतां मेन थिंग वॉट आय ऑलवेज एडवायज पेरंट्स इज दांत येवचे पयलीं केअर सुरू जाता. बरोबर. दांत येतकीर मागीर केअर न्ही. ओ या अच्छा तुम्ही म्हणताले दांत येऊकूच ना कितें करतली काय म्हणून, पूण आम्ही नॉर्मली भुरग्यांक न्हाणयतात पळय ल्हान भुरग्याक 4 to 5 months येतकीर आफ्टर 6 months तरी आमी म्हणटा गम पॅड्स म्हणजे तांच्या दांताक हे माव असतात पळय ताका दांत येऊ नसतात, पूण थंय सुद्धा आमी बोटान नाल्यार एक सॉफ्ट कपडो असो बोटाक गुटाळून क्लीन करपाक सांगतात. कांयच लावप ना बेश्टेच ओ न्हाणयतासून सुद्धा भुरग्याक न्हाणून जातकीर अशें बोट फिरोवप अशें वयल्यान ब्रश केल्यार भशेन मुवमेंट. इज इट समथींग लायक मसाज? येस गम मसाज. तातूंत गम दोन आमकां दोन म्हणटा एडवांटेजीस आसात. एक म्हणजे गम मसाज जाता, सेकेंड म्हणजे भुरग्याक ते आपल्या दांतांत कितें तोंडांत कितें तरी घालें हाची संवय जाता, नाल्यार अकस्मात दांत येतकीर तांकां आपल्या तोंडांत ब्रश घालें कितें तरी नवें घालें ना. सो ते भुरग्याक एका वर्साचेर संवय जावपाक डिफिकल्ट, मागीर हट्टी जाता. सो बिफोर द चायल्ड गेट्स अ टीथ ताका जर आमी संवय केली की अशें मातशें क्लीन केलें दॅट इज अ बेस्ट. आनी दांत आयले बरोबर मागीर आमी फिंगर ब्रश म्हण मेळटा फार्मासीन खंय मेळटा असो बोट आवयच्या बोटाक कसो घालप तो बॉमाची चीव कशी आसता पळय तशी दिसता पळोवपाक ते. सो ते फक्त बोटाक घालप आनी टूथब्रश टूथपेस्ट बी कांय लावप ना, डायरेक्ट अशें वयले वर उदकानूच ब्रश करप, ते सुद्दां नातना सुद्दां केल्यार जाता. हे जालें एक वर्स ऑर 1 or 2 months बी अशें. जश्यो फाटल्यो दाड्यो येवपाक लागल्यो मागीर सारको बेबी ब्रश यूज करपाचो. बेबी ब्रश टूथपेस्ट वी डोंट रिकमेंड टील एटलीस्ट 3 years. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आमकां पेशंटांक सरांत सांगता हांव टूथपेस्ट यूज करनाका बिकॉज टील 3 years. तीन वर्सां नाल्यार भुरगीं ते लायतात आनी ते भुरगीं खातात. आनी आयज काल सगळ्यो टूथपेस्टी बऱ्यो बऱ्यो फ्लेवराचे आसतात. आतां पयर ग्रीन एप्पल म्हणून नवी आयला, हे सगळें आमकांच खावपाक बरें दिसता न्ही, म्हणजे फ्लेवर्स बरे बरे फ्लेवर्स भुरग्यांक सामके बरे लागतात. सो दे टेंड टू इट दॅट टूथपेस्ट विच इज फ्लोरायड इन द टूथपेस्ट, जे पळय फ्लोरायड आसा टूथपेस्ट आनी ते खावपाक जायना. इट इज नॉट गुड. लेट्स टेक अ व्हेरी कॉन्क्रीट मेसेज म्हणजे 3 वर्सां मेरेनच्या भुरग्यांचे दांत टूथपेस्ट लावून घावसाची गरज ना, म्हणजे सामकं ब्रशान म्हणजे टूथपेस्ट कसली जावं नका. बाकी तुम्ही वॉट एव्हर यू कॅन डू म्हणजे तुम्ही सांगता जसे बोटान कसं येतं तो लहान भुरग्यांचा ब्रश यूज करपाक जाय. टूथपेस्ट 3 वर्सां पर्यंत यूज करप ना, एडवाईस नॉट टू यूज. 3 वर्सां जाली भुरगो थुकपाक लागलो ऑर इन वॉट एव्हर इज अर्लियर, थोडी भुरगीं मातशी आज हुशार असतात ती बाय 2 years, 2.5 years थुकपाक बरी लागतात. सो दी इफ दे आर एबल टू स्पीट आउट जाल्यार वी कॅन स्टार्ट युजिंग व्हेरी लेस. आमी पी साईज म्हणतात चोणो असतं पळय तेच साईज इतलेशे, नॉट हांगच्यान हांगा पर्यंत लावून तशें न्ही. अच्छा
केन्ना केन्ना म्हणजे आमीच तर कन्फ्युज थोडे जाणांना केन्ना येदी व्हडली लावपाक जाय ओके मग सांगा डॉक्टर आतां हें जालें आतां डेंटल क्लिनींग आतां सुरू जालें आतां अशें समजा की थोड्यांनी सारकें करूं ना किंवां डिस्पायट ऑफ करून सुद्दां जशें एडेक्युएटली तें जावपाक जाय किंवां एज पर युअर फॉर्मुला तशें जायना किंवां जावना आनी मागीर हें म्हणटा दांत किळ्ळ्या तरी पण आमी एज अ पेरंट ना असं ते किल्ले म्हणजे व्हडलेशें घेवन बसपाक जायना कारण ताका दुसरे नवे येतलेच सो वाय टू बॉदर अबाउट सो फर्स्ट ऑफ ऑल वॉट यू मीन बाय डेंटल डिके किंवा दांत किळ्ळ्यात म्हणजे कितें जाता एक्झॅक्टली कारण ते दांताक किट्टा जाल्यार ते काळे कशें जाता ते कुसता काय कितें ताका जंतू जाता कितें सो लॉट ऑफ क्वेरीज आर देर इन पब्लीक सो हे मातशें तुमी आमकां हें करा आनी ताचे इफेक्ट्स कितें जाता ते आमकां मातशें विस्कटावन सांगात आतां डेंटल डिके म्हणजे दांताक कीड लागप कीड म्हणजे एज सच कीड न्ही इट्स अ बॅक्टेरिया इट्स अ बॅक्टेरिया डेंटल डिके इज अ बॅक्टेरियल इन्फेक्शन सो आतां बॅक्टेरिया कशी येता तोंडान दांत जेन्ना पळय तोंडान कितें तरी उरता खाता ते ताजे थंय बॅक्टेरिया तयार जाताच सो जर एडिक्युएट ब्रशिंग जायना एक म्हणजे सेकंडली कितें खाता ते भुरगीं चड करून घोट घेवपाक शकनात सारकी सो तशें काय जायना कांट रिन्स प्रॉपरली कांट रिन्स प्रॉपरली म्हणजे कुचकुचावन जसो घोट उडयता तसो उडोव शकना ते ल्हान भुरगीं म्हणजे बिफोर 3 इयर्स ती एकदां करपाक शकना ओर एकदां ती इतली हट्टीपणां करतात की आसूं चल खाव खाल्लें आनी व्हडलें जालें अशें जाता सो जेन्ना तोंडान भितर जेवण सांचता खंय तरी उरता जेवण अशें म्हणनात आमी बिकॉज घरचें जें पळय जेवण आसता तें इट हॅज अ डिटर्जंट इफेक्ट म्हणटात आमी म्हणजे आपुणूच क्लीन जावन वता फॉर एक्झाम्पल एप्पल जेवते नंतर आमी फ्रूट खातात एप्पल खालो जाल्यार ब्रशिंगाची गरजूच ना तोंड धुवपाची सुद्दां गरज ना बिकॉज ते इट क्लिन्स द टीथ एज इट इज घट्ट आसता न्ही सो ताका डिटर्जंट फूड म्हणटात सो तसलें जाल्यार बरें पूण जी भुरगीं खातकीर जेवतकीर ऑर मदीं केन्ना बिस्किट्यो चॉकलेटी केक्स हें सगळें खातात ते मैदा आनी साखर हाजें कॉम्बिनेशन जें पळय आसता न्ही तें भितर उरता चिकट्टा थंयच उरता वरांची वर थंय उरता सो दॅट ते हाका खावड कशी जाता ती बॅक्टेरिया खातीर एक रेडिमेड फूड कशें जाता ताका लागून बॅक्टेरिया मल्टिप्लाय जाता आनी देन दांताचो पळय हार्ड सर्फेस आसता इट्स बेजिकली कॅल्शियमच तयार आसा दांत सो तो थंय अटॅक करता इट इज इट द एक्च्युअल रिएक्शन इज कॉल्ड डी मिनरलायझेशन ओके मिनरल जे पळय दांताचे आसता ते भायर सरता आनी थंय बुराक पडटा सो इन लेमॅन्स टर्म्स दांत किडटात बरोबर सो ताका बेजिकली बुराक पडलो ते बुराकान भितर आनी जेवण उरता आनी तो डीप जायत उरता आनी तो डीप 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 वतकीर दांताचे मदीं जो पळय नर्व आसता ताका इन्फेक्शन जाता सो दीस इज द कॉन्सिक्वेन्स हे आमी स्टार्ट फर्स्ट स्टेजीचेर जर आमी निवळ करनात ऑर इवन कॅविटी जातकीर भरून घेनात साफ करून भरून घेनात जाल्यार ते मागीर डीप डीप वचून मागीर ताका इन्फेक्शन जाता आतां वॉट इज डेंटल इन्फेक्शन लेट मी जस्ट टेल यू वेरी शॉर्ट सामके इलॅबोरेट हां ना ना कित्याक पेशंटाक कित्याक कळपाक जाय वॉट इज डेंटल इन्फेक्शन म्हणटा तेन्ना हे दांत पडटले कित्याक तांचे करपाक जाय पूण तुमकां फर्स्ट सांगलें कितें दांत ते पळय आसात भुरगे दाड्यो ज्यो पळय आसात त्यो 12 वर्सां पर्यंत आमकां थंय दवरपाक जाय तोंडान आनी दे शूड गो नॅचरली सो ते एक रिझन सेकंड म्हणजे ते जर डीप डीप वचत रावलें भितर इन्फेक्शन जाता पस तयार जाता सुजता दाड दाड सुजली म्हणटात दाड उसळी म्हणटात दॅट इज दॅट भितर जसो इन्फेक्शन तयार जालें पस तयार जालो की मागीर ताका उसळटा भुरग्याक मागीर तो भुरगो खावपाक सोदना आनी सगळे कॉम्प्रोमायज जाता जे फक्त सॉफ्ट फूड मागता सो तांचे इटींग कॉम्प्रोमायज जाता आनी मोर ओवर सांगप म्हणल्यार भुरगीं रडसर ऑर सामकी किळच्यो मारसर रावपाक जायना एकदां पेरंट्स कितें करतात रात जागयली रात बरो रडलो मागीर दोतोरा कडेन हाडटात पूण वॉट आय ऑलवेज एडवायस इज मातशी जर कॅविटी दिश्टी पडली न्ही ती तेन्नाच जर भरून घेतली फुडें फुडें मागीर ताका भुरग्याक त्रास जायना नाल्यार खुबशीं भुरगीं सांगनात म्हाका त्रास जाता सांगपाक शकनात ऑर एक्सप्रेस करपाक शकनात म्हाका कितें जाता तें खावपाचें सोडटात एका सायडीन खायनात घट्ट खायनात म्हाका हेंच नाका हेंच नाका हट्टीपणां करतात सो आमकां तें केन्ना केन्ना पेरंट्सांक समजना वॉट एक्झॅक्टली इज अ प्रॉब्लम सो दीस इज द बेस्ट एडवायस की पयलींच अर्लियर द बेटर प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हाका दिसता डॉक्टर आमी एक वी आर गोईंग ऑन अ व्हेरी इंटरेस्टिंग पाथ एक ल्हानसो विसव घेऊया आनी परतून सुरू करूया